पहिल्यांदा जानकर साहेबांच्या तिकिटामुळे गाजला, आता मोहिते तिकडे निघून गेल्यामुळे गाजला, रोज चर्चा चालू आहे माढा लोकसभेमध्ये काय होणार। शरद पवार नावाचं झाड आता समुद्राच्या बरोबर मध्यावर्ती आहे आणि ते तिथं डुबणार आहे। आणि आता हे गडी जाऊन त्या समुद्र जहाजामध्ये जाऊन बसलेत। आज याच देवेंद्र फडणवीसांच्या मुळे शरद पवारांना बारामतीतल्या गल्ली बोळात फिरावं लागतंय, साडेतीन जिल्ह्यामध्ये जायला सुद्धा त्यांना वेळ मिळेना, ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे। मित्रांनो, माढा मतदारसंघ लोकसभेची निवडणूक झाल्यापासून राज्यात गाजतोय। पहिल्यांदा जानकर साहेबांच्या तिकिटामुळे गाजला, आता मोहिते तिकडे निघून गेल्यामुळे गाजला, रोज चर्चा चालू आहे माढा लोकसभेमध्ये काय होणार। माढ्यामध्ये एकच धोरण ठरवा, माढा आणि प्रस्थापितांना पाडा, नुसतं पाडा नाही डबरं काढून गाडा, ही घोषणा तुम्ही इथं ठेवा। माढा शरद पवारांच्या बिनबुडाच्या विचाराला गाडा। वातावरण असं झालं की पवार साहेब पवार साहेब पवार लोकांच्या का डोक्यात येत नाही मला कळत नाही। 2009 ला हाच माणूस माढा मतदारसंघामध्ये आला की हा देशाचा पंतप्रधान होणार आहे, यांना तुम्ही निवडून द्या, माढा लोकसभेची बारामती करायची आहे। शाजी बापू ही सगळी बरोबर ना होते ना? शाजी बापू होते, दीपक आबादर त्यांचे समर्थक होते, आबासाहेब होते। आम्ही तेव्हा जानकर साहेब इकडे निवडणुकीला उभा राहिलो होते, तेव्हा आम्ही गावागावात फिरायचो आणि लोक गावातले म्हणायचे की आता पवार साहेब पंतप्रधान होणार आहेत। 2009 ते 2014 पवारांचा किती दौरा झाला या भागात मला सांगा तुम्ही, किती वेळा आले ते, काय केलं त्यांनी काम? देशाचे मंत्री होते, कृषी मंत्री होते, काय त्यांनी केलं काम? काही काम केलं नाही। आणि आज मी कुठेतरी वाचलं की या मतदारसंघाचा तुतारीचा उमेदवार म्हणतोय की माढा लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्याचा स्वाभिमान जपायचा असेल तर पवारांच्या बाजूला गेलं पाहिजे। कोण म्हणतोय उमेदवार? मग 2009 ते 2014 पवारांचे हात कुणी बांधले होते का? इथं पाणी इतके मोठी वाईट परिस्थिती होती, इथं मुलांच्या हाताला काम नाही, पवारांनी काही केलं? अरे मित्रांनो, शरद पवार नावाचं झाड आता समुद्राच्या बरोबर मध्यावर्ती आहे आणि ते तिथं डुबणार आहे। आणि आता हे गडी जाऊन त्या समुद्र जहाजामध्ये जाऊन बसलेत, हे बुडणारं जहाज आहे, हे जहाज किनाऱ्याला लागत नाही। 7 मे आता हे 4 जूनला तुम्ही बघा त्या राजकारणाची माती झाली असेल। आज त्यांनी दुसरं एक स्टेटमेंट केलंय, काय? देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती उमेदवार निवडून येत नाही। कोण म्हणताय? शरदचंद्र पवार। अरे तो देवेंद्र फडणवीस असा माणूस आहे, त्यांच्या नेतृत्वात 2014 या महाराष्ट्रातल्या लोकांनी 122 आमदार निवडून दिले। तोच देवेंद्र फडणवीस आहे, त्यांच्या नेतृत्वात 2019 या महाराष्ट्रातल्या लोकांनी 105 आमदार निवडून दिले आणि 42-43 वर खासदार निवडून दिले। पवार पूर्वी मी त्यांना म्हणायचो 3.5 जिल्ह्याचा नेता आहे, 3.5 जिल्ह्याचा स्वामी आहे। आज याच देवेंद्र फडणवीसांच्या मुळे शरद पवारांना बारामतीतल्या गल्ली बोळात फिरावं लागतंय, 3.5 जिल्ह्यामध्ये जायला सुद्धा त्यांना वेळ मिळेना, ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे। आणि त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल, माढा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना, आमचं धोरण काय आहे, रणजित नाईक निंबाळकरांचं मिशन काय आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मिशन काय आहे? एकच मिशन, माढा सिंचन, हेच धोरण आहे आमच्या या नेतृत्वाचं। मी दुष्काळी पट्ट्यातला आहे, मी दुष्काळी तालुक्यातला आहे, आपण अनेक वेळा एकत्रित आंदोलन केलेले आहे, पाणी चळवळ पाणी परिषद आटपाडीला व्हायची नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली 13 दुष्काळी तालुक्याची, त्यामध्ये आटपाडी होता, खानापूर होता, कडेगाव होता, कवटेमंका होता, जत होता, मंगळवेढा, सांगोला, फलटण, माळशिरस,
तिकडं पलीकडं खटाव कोरेगाव या 13 तालुक्यांची दुष्काळी परिषद असायची. त्यामध्ये या सगळ्या मोठ्या नेतृत्वांची भाषण असायची. आदरणीय गणपतराव बाबांच्या पासून शाहजी बापूंच्या पर्यंत ही सगळी लोक मार्गदर्शन करायची. तेव्हा आपल्याला पटायचं नाही कृष्णेचं पाणी इकडे येऊ शकतं. ही पहिल्यांदा संकल्पना मांडली नागनाथांना नायकवडींनी आणि ती संकल्पना सत्यात आणण्याचं काम केलं 95 ते 99 युती सरकारनं आणि नंतर 2014 ते 2019 आणि 2022 नंतर आतापर्यंत काम करणाऱ्या माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं हे काम केलं. मित्रांनो, हे विसरताच कामा नाही कोणी. जो जो शेतकरी आहे, ज्याच्या शेतात पाणी आलंय, ज्याच्या बांधावरती पाणी आलंय, ओढ्या नाल्यात ओघळीत पाणी आलंय, नदीमध्ये पाणी आलंय, आपण विसरता कामा नाही मित्रांनो. ज्यांच्यामुळं अरे हे सोपं काम नाही, 40-40, 50-50 हजार कोटी रुपये दिले नरेंद्र मोदी साहेबांनी. केंद्र सरकारचा पैसा आहे, राज्य सरकारचा पैसा आहे. आणि म्हणून आज आपण काय संघर्ष करतोय, आमच्याकडे पाणी सोडा. 5 वर्षापूर्वी आपण काय संघर्ष करत होतो, 7-8 वर्षापूर्वी काय, आम्हाला पिण्याचा टँकर द्या, आम्हाला चारा छावणी द्या. अजून तुमची बिलं निघायचे, सांगोल्याचे सगळे चारा छावणीवाले भेटतात, आमची बिलं काढा. चारा छावण्या होत्या का नाही तुमच्याकडे? 100-150 चारा छावण्या होत्या. ही परिस्थिती बदलली. मग आम्ही समाधान अवताडे साहेबांच्या प्रचाराला गेलो. मी तिथं 15 दिवस होतो. तिथलं 35 गाव आहेत जिथं धनगर समाज बहुल गाव आहे. आणि त्या गावातल्या लोकांचं म्हणणं होतं, आमच्या शेतीला पाणी द्या, आम्ही तुम्हाला मतदान देतो. कुणी त्याला पाणी दिलं नाही आतापर्यंत. सगळी आश्वासनं मागच्या 2 महिन्यापूर्वी सरकारनं त्या 35 गावांसाठी पाणी योजना मंजूर केली. मित्रांनो, हे सरकारचं काम आहे. दुष्काळी पट्ट्यातल्या तर कुठल्याच शेतकऱ्यानं या महाआघाडीच्या बाजूने मतदान करायला नाही पाहिजे. मित्रांनो, हे जर खरं तुम्हाला राजकारण कळत असेल तर तुम्ही सगळे ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभं राहाल. मित्रांनो, माळ्यामधली परिस्थिती काय आहे, काय निवडणूक? अरे मी आणि सदाभाऊ दोघं आम्ही आमदार आहे भाऊ. आपण किती प्रामाणिकपणे काम करतोय. अरे या लोकांना आमदारक्या दिल्या, ह्या लोकांना कारखाने वाचवले, ह्या लोकांना एवढी पदे दिली, तरीही भारतीय जनता पार्टी बरोबर प्रामाणिक राहत नाहीत. मग भारतीय जनता पार्टीनं नेमकं काय केलं पाहिजे? अरे रणजित दादा, या भागातल्या सिंचनासाठी पैसे आणणारा माणूस आहे, खमक्या माणूस आहे. त्यांचा संपर्क जरा कमी झाला असेल, परंतु त्यांचा नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहांच्याकडे संपर्क चांगला आहे. आणि तिथंच खरं आपल्या गणित अवलंबून आहे. विकासाचा निधी केंद्रातून आणण्याची धमक या नेतृत्वामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे ताकदीनं उभा राहा, चिंता करू नका. अरे देशात 400 पारची घोषणा आहे नरेंद्र मोदी साहेबांची. विरोधीमध्ये काय तुम्ही खासदार मतं देऊन काय करणार आहे? तुम्ही वाया घालू नका मतं. विरोधात आता वातावरण असं झालंय, वातावरण तसं झालंय, संविधानाला धोका आहे. त्यांच्या एवढ्या भारी आयडिया असतात ना, एवढी पिल्लं भारी सोडतात की संविधान धोक्यात आलंय. म्हटलं का मग गावात, अरे संविधान धोक्यात आलंय, संविधान धोक्यात आलंय. मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा संविधानाच्या विरोधात तुम्ही 370 कलम का लागू केला? काश्मीरला तुम्ही का वेगळं केलं तेव्हा तुम्ही संविधानाच्या विरोधात नाही का गेला? या देशामध्ये शीख, ईसाई, पारसी, बौद्ध आणि नवबौद्ध हे अल्पसंख्याक आहे. पण तरी सुद्धा 20-30% असणाऱ्या मुस्लिम धर्मियाला तुम्ही अल्पसंख्याकाचा दर्जा दिला हे संविधानाच्या विरोधात नाही का? आरक्षण हे जातीवरती अवलंबून आहे. SC ST OBC हे जातीवरती आरक्षण आहे. आपल्या लोकशाहीमध्ये, आपल्या संविधानामध्ये धर्मावरती आरक्षण दिलं जात नाही. 2 दिवसापूर्वी कर्नाटकच्या काँग्रेसच्या सरकारनं धर्मावरती आरक्षण दिलंय. हे संविधानाच्या विरोधात नाही का? अरे दहशतवादी, नक्षलवादी, खलिस्तानी या सगळ्या लोकांना तुम्ही मदत केली आणि असा देश अस्थिर केला हे संविधानाच्या विरोधामध्ये नाही का? अरे ज्या दहशतवाद्यानं सार्वभौम संसदेवरती हल्ला केला त्याचा जामीन करण्यासाठी तुमचं सरकार असताना पहाटे 3 वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडले हे संविधानाच्या विरोधात नाही का? बांगलादेशातून लाखो रोहिंग्या या देशामध्ये आले, त्यांना तुम्ही या देशाचं नागरिकत्व दिलं हे संविधानाच्या विरोधात नाही? तर उठलं का म्हणे भाजप संविधानाच्या विरोधात आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेब हे संविधानाच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. गावात जर असा कोणी बोलला त्याला पायातला हातात घेऊन जा विचारा.
हे तुम्ही केलं पाहिजे मित्रांनो. जर व्हॉट्सअपला येतोय, फेसबुकला येतोय, डोकं हँग होतोय, अरे असं कसं होत, असं काही नाही. मागच्या वर्षी 10% आरक्षण जे एससी आणि एसटीला होत, 10 वर्षाची मुदत गेल्या वर्षी संपली होती बापू, तरी नरेंद्र मोदी साहेबांनी परत 10 वर्षाची मुदत वाढ दिली एससी आणि एसटीच्या आरक्षणाला. त्याचा कुणी विचार करत नाही. जर हे आरक्षणाच्या विरोधामध्ये असते, हे संविधान बदलायला निघाले असते, तर हे एससी आणि एसटीच्या आरक्षणाची 10 वर्षाची मुदत दर वेळेस देतात ती संपली होती, ती 10 वर्षाची मुदत परत वाढवून दिली. याचा काय विचार करत नाही आपण.